शिवसेना एनडीए मधून बाहेर पडणार आहे. आता जवळपास निश्चित झालेलं आहे. शिवसेनेचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत हे पदाचा राजीनामा देणार आहेत. मात्र सावंत यांनी ट्विट करून राजीनामा देणार असल्याची माहिती दिलेली आहे. मात्र राजीनामा देण्यापूर्वी ते पंतप्रधान मोदींची भेटही घेणार आहेत. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. खोट्या वातावरणामध्ये दिल्लीतील सरकारमध्ये का राहायचं असं सावंत यांनी ट्विटद्वारे आपलं मत व्यक्त केलेलं होतं. शिवसेना एनडीए मधून बाहेर पडणार आहे यावरती तर शिक्कामोर्तब झालेलं होतं. अरविंद सावंत यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून देखील तशा प्रकारची माहिती दिलेली होती. तर आता मंत्रिपदाचा राजीनामा देण्यापूर्वी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अरविंद सावंत भेट घेणार असल्याचंही कळत आहे. तर अरविंद सावंत राजीनामा कधी देणार हे देखील अगदी काही क्षणांमध्ये स्पष्ट होताना आपल्याला दिसून येणार आहेत. शिवसेना एनडीए मध्ये बाहेर पडणार हे आता स्पष्ट झालेलंच आहे, कारण अरविंद सावंतांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली होती. मात्र अरविंद सावंत पंतप्रधानांची भेट घेऊन त्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. राजीनामा दिल्यानंतर अरविंद सावंत पत्रकार परिषद देखील घेणार आहेत आणि अरविंद सावंतांच्या पत्रकार परिषदेतून शिवसेनेची पुढची रणनीती किंवा पुढची दिशा नेमकी काय असणार आहे हे देखील स्पष्ट होताना दिसेल. शिवसेना एनडीए मधून मात्र या क्षणाला बाहेर पडणार आहे हे देखील निश्चित झालेलं आहे. अरविंद सावंत पंतप्रधानांची भेट घेऊन त्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा देतील. राजीनामा दिल्यानंतर अरविंद सावंत पत्रकार परिषद देखील घेणार आहेत आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळा निर्णय येण्याची देखील शक्यता निश्चितच आहे.